पहिला पीएमओ षटक मध्ये जास्तीत जास्त धाव बनवेल का की दुसऱ्या बाजूला चांगल्या प्रकारची गोंदाजी होती आहे मनोजच्या माध्यमातून. मसेगेन हा चेंडू अनसाईडला माझा प्रयत्न, चेंडूवर संपर्क अजिबात येत नाहीये. चिरगुड लान्सपोर्टमध्ये फेकला होता, टेकअप झाला तोपर्यंत. डॉट बॉल उरलेला का मेस्टेच्या मागे. विशाल मडवी चोखपणे करतो तोपर्यंत. दावेदार नाही, धावसंख्या स्थगित. धावसंख्या धापलक्यावरती फक्त आणि फक्त तीन धावा. तीन धावा धापलक्यावरती. विशाल जगेल सातत्याने गोलंदाजी अतिशय चांगली होती आहे दातिवली संघाच्या माध्यमातून. हा चेंडू समोर घेऊन काढला स्क्रीन समोर, आउटफील पास आहे. चेंडू फरार, पहिला चौकार. धन्यवाद. तर चला आपण दातिवली संघ जरा वेळ कमी घ्या, आपल्याकडे फक्त 25 मिनिटं असतील. तर दर्शन सर आणि त्याच्यानंतर दोन पंच यावेळेस मैदानावरती. त्याची आपण दखल घ्या सातत्याने. आपल्याकडे 25 मिनिटं फक्त असतील पाच षटकासाठी. तर पहिला पीएम षटक संपलाय आणि संख्या दाबवती आतापर्यंत नोंदवली फक्त आणि फक्त सात धावा. दाबल होती मनोजचं कौतुक, म्हणजे मनोजने मात्र सातत्याने चांगल्या प्रकारचे क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची गोंदाजी आतापर्यंत दाखवली. सामना अतिशय महत्वाचा असेल कारण दोन दिग्गज संघ आमने सामने. पहिला दिवस या स्पर्धेचा आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. जयसिंग पाडे असो, विजयदादा भुईर असो, या सर्वांच्या शुभ असते. मात्र निलेश मात्र सुद्धा होते, आमचे चांगले क्रिकेटर मोठ्या गाव संघाच्या. मात्र यांच्या सर्वांची शुभ असते. उद्घाटन बघितला, श्रद्धांजलीचा कार्यक्रम बघितला. शिवाय शेळ आणि राकेश म्हात्रे दोघांना श्रद्धांजली वाहिली गेली. हा चेंडू दरम्यान ऑन साइडला घेऊन काढलाय स्क्वेअर द विकेट. पहिला दमदार षटकार. थँक यू. पहिला षटकार तो मैदानावरती फलंदाज जावेस मैदानावरती एज ओपनर नवनाथ. नवनाथच्या माध्यमातून पहिला षटकार आलाय. कारण काय विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्या उभारली होती पहिल्या पीएम षटकामध्ये. मात्र यावेळेस या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न एका बाजूला मैदानावरती होतोय घारुली संघाच्या माध्यमातून. GTC च्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे जबरदस्त सूरज असो, त्याच्यानंतर महेश असो, जवळचे मित्र. चेंडू शेवटने बॅटाबेस कोल्लाय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शॉट अडमॅनला. यावेळी जास्तीत जास्त डोक्याचा वापर केला कारण काय जे विचार केला तर जे गतीने चेंडू होतोय फक्त शेवटच्या मोमेंटला लेमन कार्ड, म्हणजे शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस करायचा प्रयत्न होता. तोपर्यंत शॉर्ट थर्ड मॅनला चेंडूची फील्ड होती. धावसंख्या अजून एक निघाली. धावसंख्या धापलकावरती. स्कोर मोज ऑन 14 लॉस ऑफ 1 विकेट्स. पण नाम गारिवली संघ 14 धावा धापलकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते P2 चं. यावेळेस गोलंदाजच्या बाबतीत गोलंदाजाचा वापर केला गेलाय, अविनाचा वापर केला गेलाय दातिवली संघाच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज जावेस सज्ज होतोय. तो हा चेंडू खराब फेकलाय, भिडकावून दिलाय, ताकदीचा योग्य होतो वापर. मिड विकेट झोन मधून हा षटकार. नो बॉल डीजे. धावसंख्या दापाल होती 21 धावा. खराब गोलंदाजी होती मैदान होती अविनाशच्या माध्यमातून कारण का पहिली षटक पहिल्या षटक जो फेकलं गोलंदाजाने नक्कीच लाईन टच जर असेल तस फक्त फ्री टू मला जाईल. हाईट फॅक्टर हाईट फॅक्टरचा नो जर असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला नो माहित तर त्यावेळेस तुम्हाला फीट दिला जाणार नाही याची आपण दखल घ्या. तुमच्यामध्ये नियम मी मात्र पोहोचवतो या स्पर्धेचे येणाऱ्या काळामध्ये पोहोचत राहील. चेंडू दरम्यान थोडासा दरम्यान उजवी स्टिकच्या बाजूत आम्हाला पंच सांगतात यावेळेस लाईन चुकीची. मात्र अविनाश यावेळेस विचार करत सातत्याने खराब गोंदाजी करून सातत्याने दुसऱ्या बाजूला फलंदाजी चांगली होती घारुली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या अजून एक निघाली. धावसंख्या धाबलकावरती. स्कोर मोजून 22 22 धावा धाबक होती आतापर्यंत नोंदवल्यात. म्हणजे आतापर्यंत चांगला क्रिकेट कमबॅक केला घारुली संघाने. सगळे हा चेंडू गोलटा फेकला होता आमच्याकडे माझा प्रयत्न होता. दरम्यान बॅटचा आतमध्ये असा लागतोय आउट साईड ऑफ स्टंप.
चेंडू मध्ये भरपूर आपणने फेकला होता गोलंदाज, जोपर्यंत दावेनार नाहीये धावसंख्या स्थगित, धावसंख्या दाबलकावरती फक्त आणि फक्त 22 धावा दाबलकावरती. पहिल्या पीएम षटकामध्ये कमी धावा नोंदवल्या, फक्त 7 धावा खर्च केला, त्याच्यामध्ये मनोज ने एका पर्यंत बाद केले, मात्र यावेळी षटकामध्ये त्याची पूर्णपणे भरपाई होती. रिव्हर्सच्या माध्यमातून घेऊन गेला मिस टायमिंग शॉट आहे, चेतेश्वर जलकले अक्षय चुकणार नाहीये, फलंदाज बाद दुसऱ्या विकेटच्या बाद यावेळेस मैदानावरती गारिवीज संघाला दुसरा झटका. डीजे पाकाचे महिने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आई. धन्यवाद डीजे. धावसंख्या दाबलकावरती आतापर्यंत 22 धावा दाबलकावरती, दोन गडी बाद. विजयाचा भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतो, त्यावर 48 ग्रामीण संघ 577 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपला पमोज दिले. मात्र विजय तरा सिरीज साठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक जबरदस्त टीव्हीएससी बाइक आपल्या समोर जेवढे चमचम त्याची बाइक. हा चेंडू असल्याचा प्रयत्न होता, खराब शॉट सिलेक्शन, एसटी उद्ध्वस्त, बॅक टू बॅक दुसरा झटका. डीजे अजून एक बाद झाला, बॅक टू बॅक जीतू बाद झाला आमचे दत्ता पाटील. काटेचे जबरदस्त व्यक्तिमत्व निलजेच, आमचे दत्ता पाटील निलजेच आमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्याचे शुभागमन झालंय. त्याचे आमच्या व्यासपीठावरती अजय पाटील सुद्धा सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये येत आहेत, कारण त्यांचा सामना असणार आहे चॅम्पियन संघ ठरला होता. भरपूर मोठी स्पर्धा आपण बघितली येणाऱ्या काही दिवसामध्ये. नितेश पाटीलने जबरदस्त क्रिकेट दाखवलं, नितीन काळन फील्ड होती है तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धावसंख्या. मात्र यावेळेस अजून एक निवडले धावसंख्या दाबलकावरती, 23 धावा दाबलकावरती षटक क्रमांक दुसरा संपलाय. जर विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावसंख्या उभारली, तब्बल फक्त 7 धावा उभारल्या होत्या. मनोजने अप्रतिम षटक फेकलं होतं, फक्त एका फलंदाज जरा बाद केला, मात्र या षटकामध्ये जास्त जास्त तब्बल 16 धावा खर्च केला, दोन फलंदाज जरी बाद केले, मात्र यावेळी सातत्याने चांगलं क्रिकेट, चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने. चला पुन्हा एकदा कमी घ्या प्लीज, जर सहकार्य करा विशाल. आपल्याकडे फक्त 25 मिनिटं जाऊ दे, आपल्याकडे फक्त 25 मिनिटं असतील. 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटक फेकणं अनिवार्य असणार, कारण का तब्बल मच्छी दिवसामध्ये 9 संघ आपल्या पूर्णपणे 9 सामने आपल्या कव्हर करायचे नितीन, तेवढा आपल्याकडे वेळ राहणं अतिशय महत्वाचं असणार आहे, कारण का यावेळेस विचार थंडीचे दिवस सातत्याने दिवस थोडासा छोटा, मात्र कारण संकटीच्या नंतर मधला विनोद गावभर थोडासा दिवस तिहाती आणि वाढत असतो, मात्र यावेळेस बघतो थोडंसं दमट आणि क्रिकेटला अनुकूल असं थोडंसं वातावरण आपण मैदानात बघतोय. चांगला असा ग्राउंड आणि तेवढीच चांगली स्पर्धा भरवली आहे देवी सापरा क्रिकेट संघ यांच्या स्पर्धा. आणि आजचा पहिला दिवस आणि पहिला उद्घाटन सामना मैदानावरती दत्तिवली बनाम गारिवली. कोणाचा अक्षय चेंडू खराब फेकला आहे, भिडकावून दिला विकेट, जबरदस्त ज्योती यावेळेस मात्र भरपूर लेन पिकअप केली होती आणि अनसाईडला भिडकावून दिलाय आणि हा षटकार. डीजे धावसंख्या दाबलकावरती 29 धावा येत आहेत. पहिला चेंडूवरती जबरदस्त यावेळेस मात्र चांगलं आक्रमण होतोय धावसंख्याला, का धावसंख्या दाबलकावरती स्कोर मोजून 29 29 धावा दाबलकावरती गोलंदाज अक्षयचा वापर या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर फलंदाज हरे बघतो आपण मैदानावरती परेशला. चेंडू गती मधी मिश्रण जबरदस्त होतीये, लेग ब्रेकच्या मधून चेंडू पडल्यानंतर आतमध्ये जातोय,
आत्मशपाई थोडंसं मात्र बाहेरची रेषेन जातो माफ करा. तोपर्यंत चांगल्या प्रकारे चिगोंद जे होते कीपरने आपलं काम चोखपणे बजावलंय. कारण का षटकार दाखवला आणि त्याच्यानंतर कमबॅक अक्षरच्या माध्यमातून चांगलं बघायला भेटू आपण. तोपर्यंत डॉट बॉल धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबालकावरती 29 धावा. गतिमाधी मिश्रम पण सातत्याने बघतो, सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती आहे. कारण का अक्षयला पहिल्या चेंडू षटकार दाखवला त्याच्यानंतर शानपण सुरू. कारण सातत्याने स्लोवर चेंडू या चेंडूचा जास्तीत जास्त वापर आताच्या आपण टेनिस क्रिकेटचा विषय केला, सातत्याने या चेंडूचा वापर जास्तीत जास्त होत असतो. समालोचक नितीन काळान, त्याच्यानंतर आमची विनोद. आजच्या दिवसामध्ये समालोचन पोहोचवते जिम्मेदारी जबाबदारी असणार यांच्या आमच्या खांद्यांवरती आजच्या दिवसाची. तोपर्यंत पण सामालोचक ददर्शन हा लाईन चुकीची आहे. डायवेस्टिकच्या बाहेर चेंडू स्वेर. धावसंख्या धाबक 30 धावा धाबक होते आतापर्यंत नोंदवल्यात. अक्षयचा वापर जातील संघाच्या माध्यमातून. स्लोवर चेंडू दरम्यान बोल केला आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदान होती बरेचशा माध्यमातून. धावसंख्या अजून 6 वाढेल. धावसंख्या धाबकावरती 36 धावा. डीजे धावसंख्या अजून 6 वाढेल. धावसंख्या धाबलकावरती 36 धावा धाबलकावरती. तर चांगल्या प्रकारचा क्रिकेट पुन्हा एकदा सादर केलाय. चेंडू वाचवल्या, चेंडू बॅटवरती आदळला. स्ट्रॉंग अपील केली होती मात्र अपील मध्ये बघितल्यानंतर उत्साह जास्त आणि आत्मविश्वास अजिबात नव्हतो. तोपर्यंत लेगबॉलच्या मधून धावे आम्हाला पंच सांगतात दर्शन. तो पण धावसंख्या अजून 1 वाढेल. धावसंख्या धाबलकावरती 37. 37 धावा धाबलकावरती खेळाचं पहिलं सत्र मार्गस्थ. ज्यावेळेस दोन दिग्गज संघ आमने सामने एका बाजूला गारेवली संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती दातीवली संघ. दोन्हीच एकाच एरियातील नामांकित संघ. मैदानावरती सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान चेंडू बघू शकला आपण भरपूर एकदा मात्र स्लोअर फेकला होता. 3 षटकाचा खेळ संपला गेला आहे. कारण का भरपूर लवकर शॉर्ट सिलेक्शन आपण बघितले मैदानावरती. फलंदाज ज्यावेळेस होते हरेश तोपर्यंत 3 षटकाचा खेळ संपला गेला आहे. डीन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या धाबालक होते आतापर्यंत फक्त नोंदवले आहेत 37 धावा धाबालकावरती 3 गडी बाद असं समीकरण. डीजे डीन्स ब्रेक मैदानाच्या बाहेर आहेत. सूचना असणार आहे डीन्स ब्रेकच्या वेळेस तुमचा एखादा खेळाडू आतमध्ये जाऊ शकेल. त्याच्या व्यतिरिक्त मात्र एकही खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये. तर यापुढे सामना असणार आहे नांदिवली विपक्ष निलजे. जन क्रिकेट संघ निलजे नांदिवलीचा सामना असणार आहे. कारण निलजे संघाने जो परफॉर्मन्स दिला होता जबरदस्त स्वर्गीय रतन बोस षटकामध्ये जबरदस्त क्रिकेट टाकला होता या संघाने. नांदिवली संघाने विचार केला तर जबरदस्त क्रिकेट टाकला होता. कोणीच्या मैदानावरती अमोलला मात्र बाईक लाभली होती. म्हणून सेकंड फेलमध्ये चेंडू खराब फेकला आहे. कीपर बीट नशिबाचा चौकार. नो बॉल असणार आहे. 4+1 एकूण 5 धावा. डीजे जर मराठी संगीत लोकगीत संगीत आमच्याकडे पोहोचवा. चेंडू पर्यंत डाऊन साईडला घेऊन वाढला आहे. चेंडूची फील्ड होती डीप मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण. जयस चांगला व्याख्या होते जयश मध्ये. तोपर्यंत बघता बघता यावेळेस या धावा येत आहेत 3. कारण का चुका होत आहेत मैदानावरती विचार जर केला सातत्याने चुका करतोय. यावेळी क्षेत्ररक्षक होते बॅकिंगला मात्र जय शेर होते. खराब क्षेत्र रोहितने दाखवला.
धावसंख्या धावपळकी अजून 3 ने वाढले धावसंख्या धावपळकावरती 45 45 धावपळकी सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज मनोजचा वापर केला दातुली संघाच्या माध्यमातून जर विचार जर केला तर पहिल्या स्पेल मध्ये फक्त 7 धावा खर्च केले होते मनोजने त्या मनोजचा वापर पुन्हा एकदा मैदानावरती दोन दिग्गज खेळाडू आहेत मैदानावरती यावेळेस मध्ये परेश आणि हरेश दोन संघ खेळाडू गारगिल संघाचे चेंडू दरम्यान ऑन सेलेक्ट घेऊन काढला आहे जबरदस्त फलंदाज होते गॅप शॉट सिलेक्शन चेंडू वन मोर संदर्भ चौकार डीजे धावसंख्या का धावसंख्या धापलकावरती 49 धावा धापल करते चांगल्या प्रकारची गोलंदाजी मी ते म्हणू शकतो कारण सातत्याने जी गोलंदाजी केली होती मनोज पहिल्या षटकामध्ये त्याच्यानंतर मात्र या सेकंड स्पेल मध्ये सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती फलंदाज यावेळेस दाखवतोय हरेश चेंडू दरम्यान साईडला माझा प्रयत्न होता चेंडू दरम्यान जातोय शॉर्ट दरम्यान चेंडूची फील्ड होती तोपर्यंत लेग बायच्या मध्ये धावे मला पंच सांगतात धावसंख्या अजून एक ने वाढेल 50 कम्प्लीट 50 धावा धापलकावरती गारुल संघाच्या माध्यमातून पहिला सामना आहे आणि विचार केला तर 50 धावा आतापर्यंत 50 सेकंड ओव्हरला 14 आल्यात 14 37 होत्या विशाल बरोबर आहे तुमचा 12 प्रतिनिधी आमच्या पाठी बसलायच दरम्यान हा चेंडू जबरदस्त घेऊन काढला होता चांगल्या प्रकारचे क्रिकेट आणि हा षटकार डीजे थँक्यू जबरदस्त क्रिकेट मैदान आतापर्यंत 8 चेंडूंचा मात्र यावेळेस विचार करत 8 चेंडू घेऊन कारण तब्बल धावसंख्या आतापर्यंत 22 धावा उभारले चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती परेशच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाज होतीये सगळे हा चेंडू असं माझा प्रयत्न होता चेंडू माझा गुडल्यासपटी फेकला होता थोडासा माझा टेकअप झाला तोपर्यंत चांगल्या प्रकारचं कमबॅक पुन्हा एकदा मनोजच्या माध्यमातून धावसंख्या स्थगित धावसंख्या धापालकावरती 56 56 धावा धापालकावरती तर आतापर्यंत जर विषय परेशचा परेशने आतापर्यंत चांगला क्रिकेट दाखवला कारण की यावेळेस गरज होती एक भागीदारीची परेश आणि हरेशच्या माध्यमातून आतापर्यंत चांगल्या प्रकारची भागीदारी एक पार्टनरशिप मैदानावरती आणि चांगल्या प्रकारचे धावसंघ उभारण्याचा प्रयत्न यावेळेस मैदानावरती होतोय या गारिवली संघाच्या माध्यमातून उद्घाटन सामना मैदानावरती दोन दिग्गज संघ आमने सामने असतील हा चेंडू दरम्यान माझा प्रयत्न होता लिडिंग एज चौकपणे आपलं काम बजावलंय कीपरच्या पाठी किंवा कीपरने आपलं तोपर्यंत फलंदाज बाद डीजे थँक्यू धन्यवाद डीजे धावसंख्या धापलकावरती 56 धावा धापलकावरती तुम्हाला वाईट ट्रॅक कंपल्सरी असणाऱ्या स्पर्धेच्या मधून नियम तुमच्या पोहोचवतो तुम्हाला दिलेला त्याच्यानंतर तुम्हाला जो टी शर्ट दिलेला आहे स्पर्धेचा तो टी शर्ट तुम्ही कंपल्सरी अवश्य घालणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण का भरपूर मोठ्या स्पर्धा सातत्याने स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर नियम तुमच्यापर्यंत मी पोहोचवेलच कारण आमच्या जिम्मेदारी असणार आहे आजच्या दिवसात नितीन कांदाचे आमचे विनोदादा असतील आज आमच्या सोबत जिम्मेदारी असणार आहे कारण का वेळेस भरोसा दाखवला आमच्या तिघांवरती समन करून आम्हाला संधी दिली या स्पर्धेमध्ये तर आयोजकांचा पुन्हा मी आभार व्यक्त करतोय तर अंतिम विचार केले तर स्लोगर षटक असणार आहे कारण स्लोगर स्लोगर षटक जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल कारण मैदानावरती अजूनही त्यांचा एक चांगला फलंदाज हरी सारखा एक फलंदाज मैदानावरती नवीन फलंदाज मैदानावरती प्रसाद गेलाय तर चला आपण वेळ कमी घ्या प्लीज आपण सामना लगेच सुरू करायचं गोलंदाज ज्यावेळेस अंतिम षटकामध्ये रोहनचा वापर केला जाईल दातिली संघाच्या माध्यमातून 56 धावा धापलकावरती रिवर्स मधून घ्यायचा प्रयत्न दरम्यान ऐकलो टायमिंग साधत नाहीये तोपर्यंत फक्त सिंगल येते धावसंख्या अजून एक निवडली धावसंख्या धापलकावरती या दरम्यान येत आहेत 57 धापलकावरती येत आहेत 57 धावा धापलकावरती तर पहिला उद्घाटन सामना मैदानावरती आपण बघतो यावेळेस घारिवली
बरामदा तिवली कारण का चेस मध्ये नाईट रंजन सुरू होते वर्ष तिसरं अनंता बुरी चषक ही सतरा वाकलंच मैदान त्याचा पहिला दिवस असणार आहे. पहिली रात्र हा चेंडू दरम्यान ऑन साईडला भिडकवून देत अत्यंत योग्य तो वापर जबरदस्त क्रिकेट मैदानावरती प्रसादच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार. जबरदस्त क्रिकेट मैदान प्रसादच्या माध्यमातून प्रसादने पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. चेंडू मैदान साइड घेऊन काढला आहे. चेंडूची फील्ड भरपूर वेळ जातो मैदान कॉल केला आहे की दोन धावा बंद आहेत. चेंडूची फील्ड होती आहे डीप मिड विकेटला जयेश म्हात्रे. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. प्रसाद आणि चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये. हरेशच्या माध्यमातून धावसंख्या अजून दोनने वाढली. धावसंख्या धापालकावरती 65 65 धावा धापालकावरती येत आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट अद्यापर्यंत सादर केलंय. चांगली सुरुवात स्पर्धेची होती. चेंडू दरम्यान ऑन साईडला घेऊन काढला आहे. क्षेत्रक्षक अतिशय वेगाने तोपर्यंत सिंगल कमी दोन तासापर्यंत अतिशय चांगली फेकी. मात्र यावेळेस विशाल चूक करतोय. दरम्यान दोन धावा कंप्लीट कारण का फेकी चांगली केली होती क्षेत्रक्षक रोहितने. यावेळी चेंडू गॅदर सुद्धा केलं. मात्र एक्स्टन मारायचा प्रयत्न. धावसंख्या अजून दोन्ही वाढेल. धावसंख्या धापालक्यावरती 67 67 धावा धापालक्यावरती येत आहेत. षटक क्रमांक गमती मार्ग असले चौकर षटक. यापुढील सामना असणार आहे नांदिवली विपक्ष निलजे. या दोन संघांमध्ये दोन्ही संघात संघाने आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा आमच्या आयोजकांशी आणि बघितलं आपण कौल करू सामना आपण सुरू करायचा कारण का आपल्याकडे वेळ एकूण तब्बल बघितलं तर 9 सामने आपल्याला कव्हर करायचे दिवसामध्ये. पहिला दिवस तब्बल 12 संघ आपल्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतोय. कबड्डी क्रिकेट संघ दिवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. सर आपण जरा वेळ कमी का प्लीज सर सहकार्य करायचं. आपण नातेवली संघ आपण सामना सुरू ठेवा कारण आपल्याकडे फक्त आणि फक्त 25 मिनिटं असतील 5 षटकासाठी. अंतिम षटक मार्गस्थ असताना चेंडू ऑन साईडला घेऊन काढला आहे. चेंडूची फील्ड होती मिड विकेट झोनला. जय हतीचे मेहा वेगाने मात्र पुन्हा येतोय. चूक करतोय. शॉर्ट मिड विकेटला भरपूर चुका होत आहेत नातेवली संघाच्या माध्यमातून कारण का पहिला सामना यावेळेस सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतो. दोन संघांमध्ये धावसंख्या अजून दोन्ही वाढेल. धावसंख्या धापालकावरती या दरम्यान 69 धावपळ होते. अंतिम षटक मार्गस्थ असताना नांदिवली पक्ष निलजे शेवटचा कॉल असेल दोन्ही संघात संघाने कारण लगेच नितेश आपण या लगेच कारण का वेळ झालाय. आपण लवकरात लवकर यायचे आमच्या व्यासपीठ संपर्क साधा. संघनायकांनी लगेच संपर्क साधा आमच्या शिकार आणि जे संघाचा जो परफॉर्मन्स दिला होता नितेश पाटीलने जबरदस्त क्रिकेट टाकला होता. खाडी संघ असो सोनापडा संघ असो त्या स्पर्धेमध्ये हा चेंडू दरम्यान चेंडूची फील्ड होती मिड ऑनला. शॉर्ट मध्ये तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. तर पहिल्या 17 केस संपल्या पूर्वार्ध संपलाय यावेळेस आणि धावसंख्या आतापर्यंत उभारले घरेलू संघाने. धावसंख्या 71 धावा धापार होते म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये एक जबरदस्त आपण धावसंख्या बघू शकाल का सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट टाकवला. मधल्या व मध्ये बघितलं परेश आणि हरेशने जिम्मेदारी घेतली त्याच्यानंतर प्रसादने चांगलं क्रिकेट दाखवलं. बघितलं गेलं शेवट क्षणाला आलो होते अंतिम षटकामध्ये आणि चांगली क्रिकेट दाखवलं आणि चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली. धावसंख्या दाखवते आतापर्यंत 71 धावा. हे असं पहिले सत्र संपले तर 72 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी यावेळेस मैदानावरती या दातिवली संघाला. तर यापुढील सामना दोन दिग्गज संघ आमने सामने येतील. एका बाजूला निलजे संघ तर दुसऱ्या बाजूला असेल मैदानावरती नांदिवली संघ. नितेश पाटील येतात यावेळेस निज संघाच्या माध्यमातून संघ नाही तर दुसऱ्या बाजून चला आपण नांदिवली संघ संघ नाही लगेच आहे आमच्या व्यासपीठावरती. त्यावेळेस सामना सुरू होईल प्रत्यक्ष आपण धावतो किंवा मायक्रोफोनवरती. यावेळेस विनोद पाटील यांच्याकडे जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. डीजे धन्यवाद राहुल. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत खेळामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय देवीचा पाडा क्रिकेट संघ आयोजित MB ट्रॉफी 2017 आपण पाहतोय. 7 दिवसीय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय.
जुनू डोंबिवलीच्या या मैदानावरती एकूण 48 संघ आणि 506 खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. जबरदस्त देखण्याचं आयोजन पाहतो, नीटनेटकं सुबक असं आयोजन या ठिकाणी. जे आयोजक ज्या पाहिले तर निश्चितच देवी चापाडा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा पहिला सामना मैदानावरती रंगतोय. स्पर्धेची सुरुवात आपण पाहिले तर उद्घाटन सोहळा या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन झालं 10:05 विजयदादा भोईर, जयसिंग पाटील साहेब, शालिक म्हात्रे साहेब, आमचे निलेश म्हात्रे असतील मोठा गावचे, त्याचबरोबर रमेश पाटील साहेब यांच्या उपस्थितीत 10:05 यष्ट्यांचं पूजन झालं. आणि त्यानंतर 10:06 राष्ट्रगीताला मानवंदना दिली गेली आणि शिवाजीदादा शेलार आणि त्याचबरोबर राकेश म्हात्रे या दोन व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर 10:08 नाणेफेक झाली, शालिक म्हात्रे यांच्या शुभहस्ते या मैदानावरती नाणेफेक जिंकली होती दातिवली संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व आमंत्रित केलं होतं घारिवली संघ फलंदाजी. आणि त्यानंतर 10:13 महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध व मोगल साम्राज्याविरुद्ध लढा पुकारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला 10:13 शालिक म्हात्रे यांच्या शुभहस्ते पुष्पहार चढून वंदन केलं. आणि त्यानंतर लगेचच सामना सुरू झाला आणि पहिला चेंडू फेकला होता यावेळेस या स्पर्धेचा मनोज घारिवलीच्या, आणि पहिला चेंडू इथे खेळला होता नवनाथने घारिवलीच्या, आणि पहिला गडी बाद करण्याचा विक्रम मनोजच्या नावावरती या स्पर्धेचा. त्याचबरोबर पहिला चौकार जीतूच्या बॅटमधून आला होता घारिवली संघाच्या, पहिला षटकार देखील जीतूच्याच बॅटमध्ये आला होता. दरम्यान जाऊया खेळाचा, पहिलं सत्र संपलंय, धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. 71 14.20 सरासरी धावा इथे आल्या आहेत, एक मोठी धावसंख्या उभी केली आहे यावेळेस जय गणेश क्रिकेट संघ घारिवली संघाने. 72 लक्ष आहे दातिवली संघासमोर आणि 72 लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी यावेळेस पाहतोय आपण, निवृत्ती आणि जयेश. जबरदस्ताशी जोडी कित्येक वर्ष आपल्या संघासाठी एक चांगली सलामी देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे आणि सलामीचे फलंदाज यांची खूप मोठी भूमिका असते. जर सुरुवात इथे चांगली करून दिली तर निश्चितच दबाव मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर कमी असणार आहे. मात्र बघूया कशा प्रकारची सुरुवात निवृत्ती आणि जयेश या ठिकाणी करून देतोय. 72 लक्ष आहे, 14.40 सरासरी राखायची आहे. दरम्यान पहिलं षटक घेऊन येतोय यावेळेस घारिवली संघाकडनं गोलंदाज आपण पाहतोय जयेश. गोलंदाज जयेश पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतोय. पहिला पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज जयेश यावेळेस स्ट्राईकला फलंदाज निवृत्ती. हा चेंडू बॅक फुटवर गेलाय, कट केला चेंडू, अपर कट केलाय, स्क्वेअर कट, सीमारेषे बाहेर चौकार. सुरुवात इथे चांगली केलेली आहे. अखूट अभ्याचा चेंडू होता, ऑपस्टमच्या बाहेर जाणारा हा चेंडू, त्या चेंडूला बॅकफूटवर गेले, कट केलाय, अप्पर कट केलाय, वीरेंद्र सेवक स्टाईलमध्ये हा चेंडू भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी डीप पॉईंटच्या दिशेने 4 वसूल केल्या आहेत. जबरदस्त इथे सुरुवात केलेली आहे. निश्चितच जे आज खेळासाठी जाणला जातो हा फलंदाज निवृत्ती, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची संघामध्ये भूमिका आहे आणि ज्याने नेहमीच संघासाठी, संघाच्या हितासाठी नेहमीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलेली आहे, आणि तोच निवृत्ती पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. जयेश यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने अतिशय चांगला फटका, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमा पार चौकार. बॅक टू बॅक 2 अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी. 8 आल्या 2 ही स्पर्धा आपण पाहू शकता. GTCच्या माध्यमातून कव्हर केली जाते ही स्पर्धा. घराघरामध्ये पोहोचण्याचं काम ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या खांद्यावरती जबाबदारी महेश वेले, जल्फेश भोईर, त्याचबरोबर सूरज म्हात्रे ऑपरेटर शैलेश भोईर अशी ही GTCची टीम या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करते. त्यांचं देखील मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम व्ही इफेक्ट साऊंड सिस्टम यांच्या माध्यमातून केलं जाते. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता निवृत्तीचा, बीट केलाय डॉट चेंडू. 2 बॅक टू बॅक 2 आले होते निवृत्तीच्या बॅटमधून आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू इथे फेकलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस. जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर हा चेंडू टप्पावर टेक ऑफ घेतोय आणि बीटले फलंदाज निवृत्तीला. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज, हा चेंडू जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हा वेत आहे फलंदाज बाद, पहिला धक्का निवृत्ती बॅक पॅवेलियन.
थैंक यू संदीप, थैंक यू अजय. यानंतरचा जो सामना असणार आहे नांदिवली वर्सेस जे एक जबरदस्त फाईट मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्याची नाणेफेक रघुनाथ ठाकूर यांच्या शुभास्ते इथे होणार आहे. मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आपण समोर, आणि संघनायक आलेले आहेत. रघुनाथ ठाकूर साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते नाणेफेक आपण या ठिकाणी करून घ्यायची आहे. दरम्यान पहिला धक्का इथे लागतोय निवृत्ती बाद होतोय, ज्या निवृत्तीने बॅक टू बॅक दोन चेंडू सीमारेषेबाहेर धाडले होते. मात्र त्यानंतर डॉट चेंडू तिसरा चेंडू आणि त्यानंतर जर पाहिलं तर जागा बनवून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता निवृत्तीने, आणि टॉप एज लागते टाईम व्यवस्थित होऊ शकलं नाही. आणि गोलंदाज ने या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये एक गडी इथे जमा केलाय, पहिला ब्रेक थ्रू इथे मिळून दिलाय, आणि निवृत्तीच्या खात्याचा इथे निश्चितपणे खातं बंद केलंय. आणि पहिला गडी दातिवली संघाचा 8 या धावसंख्येवर. नाणेफेक या ठिकाणी पाहू शकता आपण व्यासपीठावर. निळजय संघ नाणेफेक जिंकलेले, बघा निळजय संघ कोण जबरदस्त कामगिरी या निळजय संघाची. स्वर्गीय रत्तनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये ज्यांनी चॅम्पियन पद पटकावलं होतं, त्यावेळेस पंचांचा इशारा वाईटचा. अतिशय चांगला संघ जयहनुमान क्रिकेट संघ निळजे, आत्मविश्वासाने भरलेला संघ जर पाहिला तर. मात्र दुसऱ्या बाजूला नांदिवली संघ देखील तितकाच तुल्यबळ ताकदवराचा संघ दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता. हा चेंडू अव्यासा जबरदस्त झेल, प्रेक्षीने झेल, फलंदाज बाद, दुसरा धक्का. दुसरा धक्का इथे दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर आपण सलामीचे जयेश आणि निवृत्ती बाद झालेले आहेत. तर मात्र इथे गोलंदाजाने कमबॅक केलेले, बघा पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार आले, अतिषय चांगली सुरुवात केली होती असं वाटलं होतं या षटकात भरपूर धावा पाहायला मिळतील. मात्र त्यानंतर या जयेशने अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली, गुडलाईन स्पॉटवर चेंडू फेकला, यावेळेस शॉर्ट कव्हरला अतिशय चांगला झेल पकडला नितेशने, अप्रतिम झेल आपण पाहतो या च्या सर्कलच्या आतमध्ये. आणि दोन फलंदाज इथे बाद झालेले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवर, अनिकेत स्ट्राईकला. आता मात्र विशाल या ठिकाणी स्ट्राईकला अनिकेत आहे, विशाल नॉन स्ट्राईकला पाहतोय संघनायक. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा, बघा फुटवर्कचा वापर नाही आहे, मात्र चेंडू यावेळेस बीट करतोय फलंदाज नितेशला. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं संपतंय, धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस. 8-9 धावा इथे झाले आहेत, बघा पहिल्या दोन चेंडूवर 8 धावा दिल्या होत्या या गोलंदाज जयेशने. मात्र त्यानंतरचे जर पाहिलं तर 4 चेंडू सुरेख फेकले आहेत, 2 गडी बाद केले आणि फक्त 1 धाव इथे खर्च केलेली आहे. अतिशय चांगला कमबॅक, यापेक्षा चांगलं कमबॅक काय असू शकतं. आणि पॉवर प्ले आपण बघतो, पॉवर प्लेमध्ये निश्चितच पॉवर प्ले हा फलंदाजासाठी असतो, कारण पॉवर प्ले जर पाहिलं तर 1970 या पॉवर प्लेला एक निश्चितच प्रयोग म्हणून आणण्यात आलं होतं क्रिकेटमध्ये. आणि त्यानंतर जर सर्वात प्रथम त्याचा वापर वर्ल्ड क्रिकेट सिरीजमध्ये झाला होता. मात्र पहिल्या 5 विश्वचषकमध्ये या पॉवरप्लेला स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र 1996 विश्वचषकमध्ये, ज्या विश्वचषकमध्ये श्रीलंकन संघाने चॅम्पियनपद पटकावलं होतं, त्या विश्वचषकमध्ये जर पाहिलं तर पॉवरप्लेचा वापर करण्यात आला सर्वप्रथम. आणि याच पॉवरप्लेने अनेक सलामीच्या विस्फोटक फलंदाजांना जन्म दिला. रोमेश कालवितरणा, सनत जयसूर्या, क्रिस गेल, डेव्हिड वॉर्नन, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेवाग सारखे फलंदाज याच पॉवरप्लेने जन्माला घातले. जर या ठिकाणी हॅट्रिक संपादित केली तर आदरणीय दत्ता पाटील निर्जय गावचे एक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज दिलं जाईल. दरम्यान आदरणीय गणेश पाटील यांना विनंती करतोय, आमचे नांदिवली गावचे, क्रिकेटवर असीम प्रेम आहे गणेश पाटील यांचं, यांना आम्ही आमंत्रित करतोय आमच्या या कमिटीतर्फे यायचं आपण. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय एवस गोलंदाज. चेंडू खोलवर टप्प्याचा, पायचीचा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, तिसरा धक्का विशालच्या पारीचा अंत. Thank you.
विशाल बाद होतोय बघा संगनाग या ठिकाणी बाद झालेले जर बोललं तर पाहिजेत लेग बिफोर विकेट या ठिकाणी बाद झाला एलबीडब्ल्यू अतिशय चांगला चेंडू पहिला चेंडू या ठिकाणी रोशनने खोलवर टप्प्याचा फेकला होता मात्र इथे संघ आता मात्र अडचणीत सापडले दातुली संघ जर पाहिलं तर तीन गडी बाद झालेत आघाडीचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाले आहेत आता मात्र इथे 72 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तीन गडी लवकर बाद झाले आहेत आता मात्र इथे या संघाची ही गाडी रुळावरनं सरगली गाडी रुळावर एक चांगली खेळी करावी लागेल एक चांगली भागीदारी इथे करावी लागेल या दातुलीच्या फलंदाजांना हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक हरीश त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव्या दरम्यान पूर्ण गेलेली आहे धावसंख्या धावपळकर पाहतो आपण यावेळेस दुहेरी अंकामध्ये 10 आमच्या सोबत आहेत गुणलेखक यावेळेस अक्षय भोईर गुणलेखकाच्या भूमिकेत नियम क्रमांक 4 स्कोरर या नियम क्रमांक 4 नुसार आपण पाहतो यावेळेस स्कोरर आमच्या अक्षय भोईर गुणलेखन करत असताना या पहिल्या सामन्यामध्ये पाहतोय आपण नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी रोहित आलेले अनिकेत रोहितची जोडी हा चेंडू यावेळेस फिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सी मारेशे बाहेर हाय नाईट सम षटकार अनिकेतच्या बॅटमधून निघालेला एक मोठा फटका आपण पाहतो या फटक्याची नितांत गरज आहे हा फटका अनिकेतला आत्मविश्वास देऊन जाईल बघा कारण एका बाजूने जर पाहिलं तीन गडी आघाडीचे बाद झाले आणि पूर्णपणे मानसिक दडपण या ठिकाणी टाकलंय या घारुलीच्या गोलंदाजांनी आणि या दडपणातून जर निघायचं असेल तर इथे नैसर्गिक खेळ करावा लागेल मोठे फटके मारावे लागतील तरच दडपण कमी होईल कारण 72 धावांचा पल्ला इथे गाठायचा आहे आणि 72 धावा इथे करायच्या असतील तर मोठे फटके मारावे लागतील कारण मोठी धावसंख्या चेस करायची असेल तर मोठे फटके मारणं इथे निश्चित गरजेचं आहे आणि यावेळेस अनिकेतच्या बॅटमधून निघालेला एक मोठा फटका 6 धावा आणि धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 16 धावा गोलंदाज पुन्हा एकदा रोशन यावेळेस येतोय हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने हरीश त्या ठिकाणी पुढे सरकलाय गुड फिल्डिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र अतिशय चांगला थ्रो ऑन दि स्टंप हरीशचा एक नावाजलेला खेळाडू जर पाहिलं तर घरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची संघामध्ये भूमिका आहे जबरदस्त एक खेळाडू जर पाहिलं तर तिन्ही क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरीच्या माध्यमातून आम्ही पाहिलेली आहे आणि हा हरीश आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असताना लेफ्ट आर्म वर द विकेट हा चेंडू यष्टांचा वेध घेतोय फलंदाज बाद आणखीन एक धक्का नवीन फलंदाज खेळपट्टी जातोय अविनाश आता मात्र बघा 4 फलंदाज बाद झाले आहेत आता मात्र मिडल ऑर्डरवर पूर्णपणे दबाव इथे पाहायला मिळतोय मात्र इथे अनिकेत बाद झालाय त्रिफळाचीच झालाय हा चेंडू मिस केला त्याने चेंडू व्यवस्थित चेंडूच्या लाईनमध्ये आले नाही आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय 4th धक्का शार इथे लगावला होता अनिकेतकडनं मात्र इथे आशा पल्लवित केल्या होत्या अनिकेतने असं वाटत अनिकेत इथे एक चांगली इनिंग खेळेल मात्र अनिकेतला इथे बाद केलंय गोलंदाज आपण पाहतो रोशनने रोहित बाद झालाय माफ करा यावेळी चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र चेंडू त्याच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर षटकार दोन षटक इथे संपले धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 23 धावा धावफलकावर गडी बाद झाल्या ते 4 गडी बाद झालेले आहेत पहिल्या षटकात धावा आल्या त्या 9 मात्र या षटकात जर पाहिलं तर 14 धावा आल्यात गडी 4 बाद जरी झाले असले तरी धावसंख्या मात्र इथे या षटकामध्ये पाहायला मिळते 14 कारण या ठिकाणी रोशन
अविनाश ने षटकार ने इतने खाते उगड़े रोशन लादने एक षटकार लगावला शेवटच्या चेंडूवर आणि अनिकेत ने देखील एक षटकार लगावलेला आहे। आता मात्र खूप मोठी जबाबदारी या दोन फलंदाजांवर असणार आहे कारण चार गडी बाद झालेले आहेत आणि क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं, जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं। मात्र इथे जबाबदारी हे दोन फलंदाज स्वीकारतील का, कारण 72 धावा इथे चेस करायच्या आहेत आणि पहिल्या दोन षटकाचं पाहिलं तर 23 धावा आल्यात, मात्र अजूनही जर आपण विचार केला तर 49 धावांची गरज आहे। 18 चेंडू 49 धावा या ठिकाणी आस्किंग ग्रेट जर आपण पाहिलं तर 49 धावांची गरज आहे प्रति षटकामागे आणि यावेळेस 19.66 म्हणजे जवळजवळ 20 धावा इथे कराव्या लागतील प्रति षटकामागे। आस्किंग ग्रेड वाढलं आहे त्यामागचं कारण आहे पहिल्या दोन षटकात अपेक्षित धावगती या दातलीच्या फलंदाजांना राखता आली नाही आहे। गोलंदाज येतो व्यवस्थित षटक घेऊन हरेश वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक ओर द विकेट। हा चेंडू हवेत आहे, बराच वेळ चेंडू हवेत आहे, बघूया क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, चेंडू खाली येतोय आणि हा झेल त्या ठिकाणी सोडलेला आहे प्रज्वलने। बघा एक सोपा झेल चेंडू पर्यंत वेगाने धावत गेले होते, मात्र शेवटच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटलाय आणि जीवदान मिळाल्यावेस फलंदाज अनिकेतला झेल सुटलेला आहे। आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं होतं कॅच विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ। मात्र इथे हे जीवदान महागात पडेल का, अनिकेत या संधीचा फायदा घेईल का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे। तर मॅन हरेश पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट। हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर। यावेळेस चांगलं बॅकिंग प्रज्वलचं आणि या दरम्यान आपण पाहतोय धावा या ठिकाणी 2 पूर्ण केल्यात, धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण 27 धावा। पहिल्या 2 चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, जीवदान मिळालं होतं अनिकेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर पाहतोय 2 धावा। मात्र हरेश पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओवर द विकेट। हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर टेकऑफ घेतोय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, फुटवर्कचा वापर होत नाही। बघा फुटवर्क फार महत्वाचं असतं पद लालित्य, एक चांगला फलंदाज होण्यासाठी फुटवर्क तुमच्याकडे असायला हवं, त्याचबरोबर चेंडूवरची नजर, शॉर्ट सिलेक्शन तुमचं चांगलं असायला हवं, तरच तुम्ही एक चांगले फलंदाज म्हणून नेहमीच सिद्ध व्हाल। मात्र इथे जर पहिल्या जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। हा चेंडू यावेळेस हवेत आहे, गोलंदाज स्वतः जज करतो हरेश, आता मात्र हरेशने देखील या ठिकाणी झेल सोडलेले, बघा किती सोपा झेल इथे सोडलेला आहे यावेळेस हरेशने। मात्र क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात, मात्र जीवदान फार मागात पडतात। बघा रोहित शर्माला 4 जीवदान दिलं होतं आणि त्यानंतर 264 धावा त्याने कुठल्या होत्या, 4 जीवदान दिलं होतं मार्टिन गुप्टीला वेस्ट इंडिजच्या क्षेत्ररक्षकाने, त्याने त्यानंतर 237 धावा केल्या होत्या आणि जीवदान क्रिकेटमध्ये फार महागात पडत असतात। यावेळेस बीट केले रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, निर्धाव चेंडू धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली या ठिकाणी पाहतोय 28 धावा। गोलंदाज हरेश आपण पाहतोय पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे, उशीर आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो सामना या ठिकाणी सुरू आहे तो दातिवली वर्सेस घारिवली या दोन संघादरम्यान देवीचा पाडा क्रिकेट संघ आयोजित 6 दिवसीय भव्य दिव्याची स्पर्धा। चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक प्रज्वल चेंडू खाली आणि यावेळेस मात्र चूक करत नाही, फलंदाज बाद। या ठिकाणी व्यासपीठावर पाहू शकता आपण आदरणीय खैरे साहेब व पांडे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय प्रकाश भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांचं देवीचा पाडा क्रिकेट संघ यांच्या
वतीने त्यांचा हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धेचं प्रथम पारितोषिकचं पहिलं तर 2 लाख रुपये व भव्य दिव्य अशी ही ट्रॉफी आपण पाहू शकता डाव्या बाजूला. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये व भव्य दिव्य अशी ट्रॉफी, त्याचबरोबर तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपये, एकूण 4 लाख रुपये रोख रक्कम राशी असलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. त्याचबरोबर आदरणीय कृष्ण पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आणि त्याचबरोबर खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीज मालिका विरासाठी जर पाहिलं तर TVS स्पोर्ट्स बाईक या ठिकाणी कोरी करकरीत या ठिकाणी डाव्या बाजूला पाहू शकता पांढऱ्या रंगाची. मात्र ही बाईक कोण मिळवणार हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटच्या दिवशी मिळणार आहे 6 फेब्रुवारीला. धावसंख्या धावफलकावर 28 गरज आहे ती 44 धावांची. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. आस्किंग रेट जर पाहिलं तर 22.00 आस्किंग रेट वाढला आहे. संगम पूर्णपणे या ठिकाणी बॅकफूटवर ढकलला गेला आहे, कारण आघाडीच्या फलंदाजाने इथे अपेक्षित कामगिरी केली नाही. त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ ते करू शकले नाही. हा चेंडू कट करतोय, कवर्समध्ये चेंडू जातोय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पुढे सरकला आहे. 2 धावा या दरम्यान पूर्ण गेलेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 30 धावा गरज आहे अजूनही 42 धावांची. प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता यावेळेस सकाळच्या 17 मध्ये. मात्र जशी जशी स्पर्धा पुढे पुढे सरकेल प्रेक्षकांची गर्दी भरपूर संख्येने पाहायला मिळेल, कारण क्रिकेट निश्चितच सर्वांचा आवडता लाडका खेळ. या क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी या क्रिकेटला मोठं गेलं या भारतीयांनी. आणि भारत हा क्रिकेट वेडांचा देश असं म्हटलं जातं आहे. आणि सातत्याने टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो सातत्याने क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं आहे. यावेळी चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फायनलीचा पुढे सरकलाय, थोडंसं ढिसाळा क्षेत्ररक्षण. मात्र या दरम्यान रोशन बॅकिंग केली यावेळेस या क्षेत्ररक्षकाने. तर पहिलं तर प्रसादने 2 धावा धावसंख्या धावबलकर 32 गरज येते अजूनही 40 धावांची. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत, म्हणजे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 40 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार इथे मारावं लागेल. किमान 5 ते 6 षटकार तरी इथे मारावं लागतील, तरच या सामन्यामध्ये इथे शिरकाव करता येईल या दातुरी संघाला. हा चेंडू ऑन साईडला, हरेश आहे, उंचीचा फायदा इथे घेण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू सीमारेषे बाहेर बीट करून दिला जातोय. षटकार धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 38 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साईडला फ्लिक केला, चेंडू जातोय डीप स्क्वेअरच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, मिसफील्ड होते त्या ठिकाणी. आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 40 धावा गरज आहे अजूनही. जर पाहिलं तर 32 धावांची. संघ पूर्णपणे बॅकफूट ढकलला गेला आहे, त्यामागचं कारण आहे. सुरुवात जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. एक मोठी भागीदारी जर झाली असती पहिल्या 2 षटकांमध्ये तर निश्चितच या सामन्याचं चित्र थोडं वेगळं पाहायला मिळेल. मात्र या सामन्यावरची पकड जर पाहिली तर जय गणेश क्रिकेट संघ घारेलूची पकड आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 40. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. मात्र समीकरण मैदानावरती येणाऱ्या 7 चेंडूमध्ये गरज आहे ती बघा 26 धावांची. तर मात्र इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय दातुरी संघ. फलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षय जबरदस्त खेळ दाखवतोय. अक्षयने या ठिकाणी 18 धावांचं योगदान दिले 5 चेंडूमध्ये. तर मात्र या अक्षयने थोडीशी आशा पल्लवित केली बघा दातुरी संघाची, का 7 चेंडूमध्ये गरज आहे ती आता मात्र 26 धावांची. इथे मात्र अक्षयला इथे दाखवावी लागेल आपली फलंदाजी, आपली गुणवत्ता इथे सिद्ध करावी लागेल, कारण 7-26 समीकरण मैदानावरती. बघा या सामन्यामध्ये इथे कमबॅक करताना हा दातिवली संघ. हा चेंडू यावेळेस हवेत, क्षेत्ररक्षक त्याला बीट करून चेंडू सीमा पलीकडे षटकार.
थैंक यू डीजे. बघा 12-44 समीकरण होतं आणि 24 धावा तब्बल कुटण्यात आल्यात आणि आता मात्र या अक्षयने विजयाचं स्वप्न दाखवलंय या दातिवली संघाला. ते स्वप्न तर पूर्ण करेल का? कारण 6 चेंडू 20 धावांची गरज आहे समीकरण मैदानावरती. यावेळेस दातिवली संघाला 6-20 समीकरण आहे. बघा 6 चेंडू 30 धाव होताना पाहिल्यात, 6 चेंडू 36 धाव होताना देखील पाहिलेले आहेत. मग 6 चेंडूत 20 धावा का होणार नाही? कारण अनिकेत आणि अक्षय जर पाहिलं तर या दोन फलंदाजामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, अनुभव आहे, मात्र ही गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. 6 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी यावेळेस मैदानावरती समीकरण आहे या दातिवली संघासमोर. गोलंदाज येतोय, यावेळेस गोलंदाज हरेश, ज्याने 5 धावा दिल्या होत्या आधीच्या षटकामध्ये. हरेशने चेंडू स्वतःवर निश्चित या ठिकाणी सोपवलाय. चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून मेसफील्ड, खराब चेंडू आणि या 4 धावा इथे मिळत आहेत आणि धाव संख्या धाव फलकावर पाहतोय आपण यावेळेस 56 धावा. त्यामध्ये येणाऱ्या 5 चेंडू मध्ये गरज आहे ती 16 धावांची. बघा या 4 धावा मागात पडू शकतील या घारिवली संघाला. लेझी क्रिकेट दाखवलेलं आहे इथे या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता प्रज्वलने. एक झेल त्याने मागाशी सोडला होता आणि आता मात्र इथे ग्राउंड फिल्डिंग खराब करतोय या निर्णायक क्षणी. तर मात्र 5 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावांची. अरे शाबासा ओढतो विकेट. हा चेंडू असा ऑन साईडला ऑफ साईडला चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते स्ट्राईकला, मात्र सरकलं यावेळेस अक्षय आपण पाहतोय. तर गरज आहे ती येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 15 धावांची. या अक्षयने अक्षयने स्वप्न दाखवलं या दातिवली संघाला विजयाचं. आशा पल्लवित केल्या आहेत या अक्षयने. मात्र अक्षय हा सामना जिंकून देईल का की हरेश इथे चांगली गोलंदाजी करेल? अनेक प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. हा चेंडू असा ऑन साईडला फ्लिक केला चेंडूचा तो वाडीश लॉंग ऑन मिडगटच्या मध्ये. दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे, मात्र फलंदाज बाद होतोय आणि अक्षयच्या पारीचा अंत. थँक्यू. रमेश ठाकूर आणि विजय म्हात्रे आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचे. बघा आमचे दादा आपल्याला आमंत्रित करत आहे, विजय दादा भोईर यायचं. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मात्र इथे अनिकेत बाद झाला, अक्षय बाद झालाय आणि आता मात्र पुन्हा एकदा चिंता वाढलेली आहे या दातिवली संघाची. कारण अक्षयकडनं भरोसा होता, अक्षयवर निश्चित भरोसा होता या संघाला. मात्र अक्षयचं बाद होणं आता मात्र कुठेतरी आनंदाची गोष्ट ठरली आहे या घारिवली संघाला. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर मनोज. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 58 धावा. अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 3 चेंडू 14 धावा मैदानावरती समीकरण आहे. या अक्षयने जी मेहनत केलेली आहे ती मेहनत वाया जाईल का की मनोज हा सामना जिंकून देईल? त्या अक्षयची मेहनत इथे निश्चित कामाला लागेल. मात्र इथे हरेश जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय. हरेशने पहिल्या षटकात वैयक्तिक पहिले षटक ज्याने हाताळलं होतं, 3rd षटक 5 धावा दिल्या होत्या. तर मात्र 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलेल. मात्र एखादा गडी बाद झाला तर पुन्हा एकदा या सामन्यावर पकड मजबूत करेल हा जय गणेश घारिवली संघ. हरेश हा चेंडू यावेळेस येतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते. तर मात्र गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. चेक. हॅलो चिक. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय आणि आता मात्र हा सामना इथे खुला झालाय. बघा 2 चेंडूत 12 धावांची गरज होती. मात्र इथे जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 11. यामुळे निश्चितच या सामन्यावर पकड मजबूत केली आहे विजयाच्या उंबरड्यावर यावेळेस हा घारिवली संघ. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. मात्र इथे कौतुक करेन मी अक्षयचं, ज्याने निश्चितच इथे फाईट केली, झुंज दिली. मात्र
जर पाहिलं तर सुरुवातीच्या फलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली असती तर निश्चितच या सामन्यामध्ये कमबॅक करता आला असता. यावेळेस पण वाईटचा इशारा करतायत. एक चेंडू आणि गरज आहे ती आता मात्र 10 धावांची. यापुढील सामना नांदिवली वर्सेस जय हनुमान क्रीडा संघ निळजय. निळजय संघ निश्चितच चर्चेचा विषय झाला आहे. बऱ्याच ठिकाणी निश्चित निळजय संघाची चर्चा केली जाते कारण महाराष्ट्रातील अग्रमानांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक त्यांनी पटकावला आहे. ग्रामीणचा चॅम्पियन संघ ठरला आहे आणि त्यामुळे आत्मविश्वासने भरलेला हा संघ या ठिकाणी पाहतोय. आपण या स्पर्धेमध्ये पहिला सामना नांदिवली संघाविरुद्ध खेळतोय. मात्र नांदिवली संघ हा देखील तितकाच तुल्यबळ एक ताकदवर संघ या ठाणे ग्रामीणचा आणि त्यामुळे एक चांगली लढत आमच्या क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दरम्यान विलासजी म्हात्रे एक मिनिट डीजे थांबायचं आहे. विलासजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय आपण कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचंय. आपलं या ठिकाणी हार्दिक सरचं स्वागत केलं जात आहे. वळूया मॅन ऑफ द मॅच या सामन्याचं. मॅन ऑफ द मॅच